कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी प्रेसिला, फॅशन लाईफ विथ प्रेसिला मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. तर आज स्पेशल काहीतरी चाललंय माझं बनवायचं. बर्गर बनवते एकदम असं स्पेशल संध्याकाळसाठी. मुलांना बर्गर खायची इच्छा झाली आहे, मग त्यासाठी मी चिकन बर्गरची तयारी करून घेते आहे. घरच्या घरी कसं बनवलेलं एकदम फ्रेशही असतं आणि हायजेनिक पण असतं म्हणून त्यासाठीच मस्त घरीच बनवते आहे बर्गर मी. इथे लाल तिखट, मिरची, लाल तिखट म्हणजे मिरचीची पावडर, अजून ब्लॅक पेपर, तसंच हा जो आहे तो मी ब्रेड क्रश केला आहे म्हणजे मिक्सरमध्ये पिसून घेतलेला आहे. आणखी लिंबूसुद्धा पिळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये सोया सॉससुद्धा घालायचा आणि ते व्यवस्थित असं मिक्स करायचं. तुम्हाला किती तिखट लागतं ना कितपत त्याच्यावरती डिपेंड करतं. मला आम्हाला कसं जरा थोडंसं तिखट पाहिजे, स्पायसीच पाहिजे असतं जेवण. माझं जेवण तर थोडंसं जास्त स्पायसीच असतं, त्या हिशोबाने आता हळद पण घातली आहे. ह्याला मी आता मिक्स करून ह्याची पॅटी बनवणार आणि पॅटी बनवून आपण ना अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. तुम्हीसुद्धा एकदम अशी शॉर्टकटमध्ये ही रेसिपी नक्कीच ट्राय करायची. मी इथे पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवली नाही, पण आपण घरच्या घरची कसं जे आहे त्या साहित्यामध्ये बनवायचे. तर मी जो बाहेरून काहीच नाही आलं, फक्त जो आहे ना तो बर्गर बर्गरचा पाव आणला आहे तो बनवण्यासाठी, चिकन आणलं आहे आणि घरीच माझं सामान ऑलरेडी आहे. आता लॅटव्हिस वगैरे नाही आहे त्यामुळे मी ते काय वापरत नाही आहे. चला असंच मतलब मुलांना आता खायची इच्छाच झाली आहे, मग आहे त्याच्यामध्येच आपण बनवणार. ह्या पद्धतीनेच मी बनवायला घेतलं आहे. अजून तुमचं काय चाललं आहे? आज दिवसभर पाऊस नव्हता पण संध्याकाळी 2 तासात खूप जोरात पाऊस आलेला. तुमच्या इथे सुद्धा आहे का? इथे आता असं हे करायचं, घरामध्ये देवीसुद्धा आहे, 9 दिवसाची प्रार्थना असते. मग संध्याकाळ झाली आहे, मग त्यासाठी हे लवकर आवरा आवरी चालले आहे माझी. नंतर मग म्हटलं ते परत प्रार्थना करायची. 7 वाजता मी प्रार्थनेला बसते. मी 7 वाजता कॅन्डल्स वगैरे लावून घेते, नंतर माझी प्रार्थना असते. आणि ह्या रोजचाच माझा दिनक्रम आहे. आता 9 दिवस देवी आहे म्हणजे मदर मेरी आहे म्हणून नव्हे, तर माझं रेग्युलर रुटीनच आहे. 7 वाजता प्रेयर करायचंच करायचं, कॅन्डल्स लावायचे आणि प्रेयर्स हा माझा रोजचा रुटीनच आहे. ते मी कधीच चुकवत नाही, म्हणजे मला बरं नसलं तरीसुद्धा हे मी करतेच करते. अशा गोल करून पॅटी आपल्यावर आहे, डिपेंड करतं तुम्हाला कितपत मोठ्या पाहिजे छोट्या पाहिजे. मी छोट्या छोट्या बनवून घेतले छोटे छोटे ह्याच्यामध्ये, पण ते पॅटी आपण फ्रीजमध्ये अर्धा ठेवून द्यायचे. अशी अशा पद्धतीने पॅटी बनवायचे. एकदम अशी सोपीच रेसिपी आहे, काहीच असं जड असं नाही त्याच्यामध्ये. तयार झालेलं आहे. आता ह्याला फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून द्यायचं आहे. फ्राय करायच्या अगोदर आपल्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे.
आपण बर्गरमध्ये जो सॉस वापरतो त्याचा मी सॉस बनवते. इथे मी मेयोनीज घेतला आहे आणि त्या मेयोनीजमध्ये हे बघा तुम्ही मेयोनीज बघू शकता ना, मग मेयोनीजमध्ये मी टोमॅटो कॅचअप म्हणजे सॉस घालणार आहे आणि त्यामध्येच एवढा तुम्हाला हवा त्या क्वांटिटीमध्ये बनवायचं. आपण आता ह्यामध्ये मी घालणार आहे ब्लॅक पेपर आणि जर तुमच्याजवळ कॅबेज असेल, कॅबेज गरजेचा असतो, कोबी आहे ना तो बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी हे आहे ते आपण घालून हे करायचं आणि थोडंसं मीठ घालायचं हवं असेल तर आणि ते सॉस तयार करून ठेवायचं. ह्याला असा पिंक कलर येतो आहे पण आता थोडासा तुम्हाला दिसत नसेल पिंक कलर, पण त्याला बघायला गेलं तर पिंक कलरच आहे तो. छानपैकी तयार झालाय सॉस आणि हा आपल्याला सॉस लावायचा आहे म्हणजे बाहेर आणायची गरज नाही, आपण घरीच हा सॉस तयार करायचा. इथे मिस्टरसुद्धा आले आहेत मदत करायला. मदत ते मला तर असं त्याची भरपूरच असते. आता तो पाव कापून त्याच्यामध्ये थोडासा गरम करावा लागतो ना, म्हणजे फ्राय करावा लागतो. आपण थोडंसं त्याला बटर लावून हे करून घेईल तो आणि मदत त्याची भरपूर असते. मला घरामध्ये असेल तर मदत करतोच करतो. काम कसं चालू झालं नाही त्यामुळे कसं घरीच असतं आणि घरी राहून बसून पण कंटाळा येतो, मग त्याला मग त्याची भरपूर मदत असते. आणि कॅमेरासमोर यायला त्याला बिलकुल पसंत नाही, तर आज त्याला मी असं सांगितलं असू दे काही काही होत नाही एवढे जण करतात, मग आपण काय आपलं रेग्युलर असतोच ना, आपण किचनमध्ये तर असतोच. आणि आज काय फक्त काय कॅमेऱ्यासमोर यायचं आहे आपल्याला म्हणून तयार झाला तो. सो
सो फायनली बर्गर करून तयार झालेला आहे मस्तपैकी आणि एकदम टेस्टी असं झालेलं आहे. दिसायलासुद्धा टेस्टी. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणखीन हा व्लॉग छोटासा व्लॉग माझा कसा वाटला, मी आणि माझ्या मिस्टर आणि दोघांनी मिळून हे केलेलं आहे काम, तर तुम्हाला कसं वाटलं आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ मला तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसंच जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्यावरती माझा येणारा सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल त्या व्हिडिओची. सो आता मी जाते, बाय बाय. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.